गडचांदूर शहरात अनेक शाळा महाविद्यालये असल्याने परिसरातील खेड्यापाड्यातील शेकडो विद्यार्थी दररोज महामंडळाच्या बसेसनं या ठिकाणी शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी येतात. परंतु वेळेअभावी चालत असलेल्या बसेसमुळे यांच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे. राजुरा आगारातील बस राम भरोसे चालत असल्याने लहान मोठे शालेय विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शाळा सुटल्यावर जवळपास 2 ते 3 तास निव्वळ बसच्या प्रतीक्षेत ताटकळत बसावे लागत आहे. बसेसचे वेळापत्रक अनियमित असल्याने अनेक ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शाळेत व घरी पोहोचायला उशीर होतो. यामुळे ग्रामीण क्षेत्रातील मुलांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने वेळेनुसार बस उपलब्ध करून द्यावी अशी विनंती वजा मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. माझे नाव वैष्णवी दिनेश घोरपडे. आम्ही महात्मा गांधी शाळेत शिकत आहोत. आमची शाळा 5 वाजता सुटते, पण आता 6:30 वाजत आहे तरी बस आमची आलेली आहे. कृपया महामंडळाने बस टाईमवर पाठवायची. मी महात्मा गांधी या शाळेत शिकते, गटचांदूरतील विद्यार्थी आहे. मी हरदुरा या गावातील गावातून शिकासाठी गटचांदूर इथे येते, पण बस काही येत नाही आणि खूप वेळ बस थांबे वाट पाहा ते. सकाळपासून आमची 5 वाजता सुट्टी होते तेव्हा पण नाही येत, पण सकाळी पण नाही येत जेव्हा 10 वाजता आम्ही येतो तेव्हा. मी या ठिकाणी 1 तासापासून उभा आहे. त्या विद्यार्थ्यांचे हाल पाहून मी बेजार झालेला आहो, कारण 5 वाजता या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी येऊन आता 7 वाजले. 2 घंटे झाले विद्यार्थी इकडून तिकडं तिकडून इकडं फिरत आहे, पण त्यांना काही बस मिळत नाही. तरी महामंडळानं या खेड्यापाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करावा व शाळेचा जे वेळ आहे 5:30 वाजता या ठिकाणी बसची व्यवस्था करावी. या ठिकाणी आंबेझरी जीवती अर्धोना थांबोना मांढरभवणी या इतर खेळातून विद्यार्थी येतात, यांची व्यवस्थितरित्या बसची व्यवस्था करावी अशी माझी मागणी आहे.